धाडसी नेता, उत्तम प्रशासक आणि सडेतोड बोलणारा मंत्री अशी अजितदादा पवार यांची ख्याती आहे. त्यांच्याबद्दल सोलापूरकर भरभरून बोलत आहेत. ऐका अजितदादांसंदर्भात काय म्हणतायत सर्वसामान्य सोलापूरकर. किरण माशाळकर, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी भरपूर योजना आणलेल्या आहेत. लाडकी बहीण योजना, युवा कार्य प्रशिक्षण योजना आणि महिलांसाठी असे भरपूर सन्मान ते करत असतात. तर ते योजनेच्या माध्यमातून भरपूर महिलांना त्याचा लाभ चांगल्या पद्धतीने भेटलेला आहे. आम्हाला अशी अपेक्षा आहे की अजितदादा हे मुख्यमंत्री झाले पाहिजे आणि त्यांनी महाराष्ट्रामध्ये नाव गाजवलं पाहिजे. संगीता गायकवाड बोलते सोलापूरवरून. दादाने आमच्यासाठी लाडकी बहीणसाठी चालू केले आणि 3 गॅस महिलांसाठी फ्री केलं. पण भावी मुख्यमंत्री हे अजितदादाच होणार आणि सगळं महिलांचं आमच्या पाठीशी आहे भावभाऊंसोबत. महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवारसाहेब महायुतीच्या माध्यमातून सर्व 18 पगड जातींना समावेश करून विविध समाजांना न्याय द्यायचं काम त्यांनी केलेलं आहे. मी वाहतूक क्षेत्रात काम करत असताना सर्वसामान्य कष्टकरी वाहतूकदारांसाठी अजितदादांनी रिक्षा व टॅक्सी चालकांसाठी कल्याणकारी महामंडळ स्थापन केलेलं आहे. तसेच या अगोदर मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळास 30 कोटी भाग भांडवल होतं. ते 30 कोटीचं 1000 कोटीवरून घेऊन गेलेलं आहे. सर्वसामान्यांच्या लाडक्या बहिणीसाठी 1500 रुपयाची योजना जी आणलेली आहे ती अत्यंत लाभदायी आहे. महिला भगिनी बेरोजगारापासून वंचित व्हावी यासाठी पिंक रिक्षाची योजना आणलेली आहे. अजितदादांनी समाज उपयोगी कल्याणकारी योजना आणून सर्वसामान्य घटकांतील लोकांना न्याय द्यायचा प्रयत्न केलेला आहे. लक्ष्मी लहू पवार सोलापूरमधून बोलते. अजितदादा आता प्रत्येक घरात पोचलेत आणि सगळ्या लाडक्या बहिणींचे दादा आहेत ते. आणि लाडकी बहीण योजना ही अशीच चालू राहावी भविष्यामध्ये आणि अजितदादा आमचे मुख्यमंत्री व्हावेत ही आमची इच्छा आहे. आणि प्रत्येक बहिणीला हा भावाचा आधार असतो, तसाच दादांचा प्रत्येक बहिणीला आधार भेटलेला आहे आणि तो आधार असाच चालू राहावा पुढं सतत. आम्ही असा प्रयत्न करू आणि दादाच्या पाठीशी आम्ही सदैव राहू. रुपेश कुमार भोसले. या 2.5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये महायुतीच्या माध्यमातून आदरणीय दादांनी सर्वसामान्य गोर गरीब कष्टकरी आणि दीनदुबळे भटक्यांसाठी अनेक योजना राबवण्याचा प्रयत्न केला. महिलांसाठी लाडकी बहीण माजी मुख्यमंत्र्यांची या ठिकाणी 1500 रुपये देण्याचं काम करून महिलांचं एक औषध दिवाळीचं आणि भाऊबीसाठी त्यांनी एक गिफ्ट दिलं, त्या माध्यमातून महिलांचं दुःख थोडंफार कमी करण्याचा प्रयत्न या राज्य सरकारनं केलेला आहे. त्याच्यानंतर 3 गॅस राज्य सरकारनं वर्षामध्ये 3 गॅस मोफत देऊन महिलांना एक आर्थिक बळ देण्याचं काम केलेलं आहे. या ठिकाणी अनेक योजना गोर गरीब रुग्णांसाठी देखील महाराष्ट्र राज्य सरकारने अनेक योजना त्या ठिकाणी आणलेल्या आहेत. उदाहरणार्थ 5 लाखाचा विमा आणलेला आहे. महात्मा ज्योतिबा फुलेच्या माध्यमातून अनेक लोकांचं ऑपरेशन मोफत करण्याचं काम झालेलं आहे. मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून अनेक लोकांना 1 लाखापर्यंत त्या ठिकाणी निधी उपलब्ध करून देण्याचं काम या ठिकाणी राज्य सरकारने केलेलं आहे. कोट्यवधी निधी या ठिकाणी लोकांना रुग्णांना मिळालेली आहे. या ठिकाणी आम्ही अजितदादा पवार साहेबांना मुख्यमंत्री पाण्यासाठी सगळे इच्छुक आहोत. कांचन प्रवीण पवार. दादांबद्दल एवढंच बोलते की दादांनी लाडकी बहीण योजना जी राबवली ती सगळे महिला खूप खुश आहे दादांवर. कारण का की सखा भाऊ पण असं कधी केलं नाही पण आमचा अजितदादा केला आहे असं म्हणून सगळ्या महिला बहिणींना एवढा आशीर्वाद आहे दादांना. आणि दादांबद्दल एवढंच बोलायचं आहे की दादा जे मानसन्मान लेडीजला देतात ते मानसन्मान अजून कोणी दिले नाही आम्हाला, म्हणून दादाबद्दल मला खूप कौतुक वाटतंय. बसवराज देवशेद कोळी. दादाचं काम सगळ्याला माहिती आहे. पहाटे 5-5:30 उठून दादा महत्त्वाची कामं देखभाल करतात, काय दुसऱ्या नाही ते सारखं नाहीत. सरोजिन जाधव बोलते. दादांनी महिलांसाठी खूप छान योजना काढली. लाडकी बहीण योजनेमुळे खूप महिलांना आधार मिळाला. गोरगरीब महिला खूप खूप खुश आहेत, खूप आनंदित आहेत. रक्षाबंधन, दिवाळी खूप मोठ्या जोरात त्यांची साजरा झाली आहे. दादांना खूप खूप आशीर्वाद आहे सगळ्या लाडक्या बहिणींचा. विद्यासागर चंद्रकांत गायकवाड. अजितदादा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावं तर सर्व जाती धर्माला घेऊन जाणारे नेते ते मागासवर्गे असो सर्व जाती धर्माच्या कल्याणखात्यात व लाडकी बहीण योजना चालू केल्या. त्यांनी महिलांना ते वर्षाला 3-3 गॅस द्यायला. पैलवान सनी देवकदे राष्ट्रीय खेळाडू आहे. कामाचा वादा अजितदादा पक्का आहे असं म्हणते ते खरं आहे. अजितदादा एक काम घेतले की बोलल्याशिवाय करून दाखवत नाहीत. ज्यावेळेस आपण जाचाल दादा माझं असं असं काम आहे, नाही काम झालं तर अजितदादा म्हणायला पाहिजे नावाजा नाही. आणि कितीही महाराष्ट्रात खेळाडू असू दे, वारकरी संप्रदाय असू दे, परत नंतर ना कुठल्याही अनेक भरपूर संस्था असू द्या, परत काही असू द्या,
आजीदादाशिवाय पर्याय नाही. आणि अल्पसंख्याकचा जरी विचार केला तर आजीदादाच विषय मांडतात. धनगर समाज असू दे, मराठा समाज असू दे, वंजारी असू दे, कोळी असू दे, माळी असू दे, महार, लोहार अशा अनेक जी जाती आहेत त्या प्रत्येक समाजाला आमचा आजीदादा घेऊन चालणार आहे. शोभा गायकवाड, सोलापूर. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही अतिशय सुंदर दादांनी काढली आहे, त्यामुळे सर्व महिला खूप खुश आहेत. महिलांना 1500 रुपये पगार मिळाल्यासारखं महिन्याला दादांनी जी बहिणींसाठी जी योजना आणली आहे ती खूप खूप छान आहे आणि ती कायमस्वरूपी राहावी. आणि दादा जेव्हापासून आले तेव्हापासून दादांनी महिलांसाठी खूप योजना राबवलेत. खूप म्हणजे वडिलांचं नाव इतक्या दिवस मुलांना होतं, आज दादा आल्यामुळे दादांनी आज आईला सुद्धा तो अधिकार दिलेला आहे. आणि मुलींना लहान जन्म झालेल्या मुलींच्या नावाने डिपॉझिट पैसे वगैरे 5000 असं काहीतरी ठेवून ती पण योजना खूप चांगली चालू केलेली आहे. दादा मुख्यमंत्री व्हावे आणि त्यांना अजूनही यापेक्षाही चांगल्या योजना त्यांनी बहिणींसाठी आणावेत आणि आमचे आशीर्वाद दादांच्या पाठीशी आहे आणि ते 100% मुख्यमंत्री होणारच. अजितदादा पवार हे सगळ्या बहिणींचे लाडके भाऊ आहेत. मकरण औदुंबर शिवशेट्टी, सोलापूर शहर. दादांसारखं काम करण्याची कार्यक्षमता कुणाकडे नाही. दादा पहाटे 6 वाजता कामाला लागतात, रात्री 11 वाजेपर्यंत कामच करतात. आणि दादासमोर जे उमेदवार आहे तो नौका आहे, त्याच्यामुळे दादा एक अंगार आहेत, बाकी सगळे भंगार आहेत. दादांचं येणारे दादाच मुख्यमंत्री होणार झाले विधानसभा, तर दादा मुख्यमंत्री होणार आणि आम्ही दादांना जाऊन शाल गुच्छे घेऊन सत्कारही करणार. दादांसारखं काम करण्याचं नेतृत्व अख्ख्या महाराष्ट्रात कुणाचं नाही आहे. कोणाचं असेल तर तरी मला सांगावं की दादासारखं काम करणार. दादा आज करतो, उद्या करतो किंवा परवा दिवशी करतो असं नाही. दादा संबंधित अधिकाऱ्यांना डायरेक्ट कॉल करतात, अरे तो माझा कार्यकर्ता आणि त्याचं काम कर. दादा पुरतं बारामती पुरतं मर्यादित नाहीत, दादा पूर्ण महाराष्ट्राचे दादा आहेत ते. अजितदादा हे एकमेव असे भाऊ आहेत की त्यांनी लाडक्या बहिणींचा विचार केलेला आहे. खूप साऱ्या आता आपल्या पूर्ण महाराष्ट्रभर हे गाजत आलेलं आहे लाडकी बहिणी योजना आणि महिलांचा खूप प्रतिसाद आहे, महिलांचा भरपूर उत्साह आहे. आणि आता आम्हाला महिलांचं इतकं मोठं प्रेम आनंद बघून आम्हाला दादांकडून ही अपेक्षा आहे की त्यांनी असेच बहिणींच्या पाठीवर हात ठेवावा. आणि ह्या युती सरकारमध्ये आम्ही सगळ्या बहिणी नक्कीच आमच्या दादांच्या सहकार्याला असणार आहेत, सहकार्य, पाठिंबा आणि सपोर्ट. आणि जे काय आहे ते सगळ्या आपल्या लाडक्या बहिणी खुश आहेत दादांवर आणि दादांच्या अशाच योजना लाडक्या बहिणींसाठी याव्यात. गरीब जनतेला दादांनी आपलंच करून घेतलेलं आहे, या जनतेने दादांना आपल्या हृदयात स्थान दिलेलं आहे. आणि जेव्हा जनता एखाद्याला हृदयात स्थान देते त्यावेळेला भले भले सुद्धा तिथे हार मानून बसतात. तर असे हे आपले अजितदादा आहेत ज्यांनी असंख्य बहिणींचं प्रेम खूप कमी कालावधीत मिळवलेलं आहे. मी डॉक्टर संदीप माने, सोलापूरमध्ये. तसं बघायला गेलं तर दादाने आणलेली जी लाडकी बहीण योजना जी आहे ती अगदी आबालवृद्धांपासून बऱ्याच तळागाळातल्या ज्या महिला आहेत, ज्या सोलापूरमध्ये विडी कामगार आहेत, ज्या हातमाग कामगार आहेत, अशा ज्या काही महिला आहेत अशा महिलांसाठी फार मोठी एक मदत झालेली आहे. ज्यावेळेला सणावाराला दादांकडून मिळालेली ही जी ओवाळणी आहे ती पाहिल्यानंतर आणि ती तिचा कुटुंबासाठी अगदी ओवाळणीच्या स्वरूपात जी काही दादांकडून मदत झाली अगदी त्याचा आनंद त्या महिलांच्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर फार अतिशय कौतुकाचं वाटत होतं. गेल्या अनेक वर्षामध्ये तुम्ही जर पाहताय ह्या संपूर्ण महाराष्ट्राचं राजकारण हे बारामतीचे सुपुत्र सन्माननीय अजितदादा पवार यांच्या अवतीभोवती फिरत आहे. दादांच्या कामाच्या बाबतीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देशाला खात्री आहे की दादा हा शब्दाचा पक्का आहे. अजितदादांनी एकदा वादा केला तो वादा पूर्ण केल्याशिवाय अजितदादा स्वस्त बसत नाहीत. अजितदादांनी आतापर्यंत जो काही मार्ग अवलंबलेला आहे तो सत्याचा मार्ग अवलंबलेला आहे. अजितदादांना खोटं, लबाडी आणि लाचारी अजिबात चालत नाही. म्हणून प्रत्येक जनतेच्या मनामध्ये आदरणीय दादांच्या बाबतीमध्ये एक आदराचं स्थान आहे.